नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीनं आज कुडाळ तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना जिल्हा समन्वयक तथा युवा फोरम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट यशवर्धन राणे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा संपन्न झाला. शिवसेना जिल्हा समन्वयक तथा युवा फोरम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट यशवर्धन राणे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा महालक्ष्मी हॉल कुडाळ इथं पार पडला. यावेळी पत्रकार आबा खवणेकर, अजय सावंत, साईनाथ गावकर, निलेश जोशी, काशीराम गायकवाड, राजेश हेदळकर, चिन्मय घोगळे, रोहन नाईक, कृष्णा सावंत, समील जळवी यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तर त्यांचा ऊर भरून येतो, असं प्रतिपादन ॲडव्होकेट यशवर्धन राणे यांनी यावेळी केलं. पत्रकार साईनाथ गावकर, अजय सावंत यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. वडिलांच्या पत्रकार हे आपले मित्र असले तरी ते आपली चूक दाखवून देतात, तसंच अधिकारी पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करतात, असं रुपेश पावसकर यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक तथा युवा फोरम अध्यक्ष ॲडव्होकेट यशवर्धन राणे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना तालुका प्रमुख अरविंद करलकर आणि योगेश उर्फ बंटी तुळसकर, शिवसेना तालुका संघटक कुडाळ रमेश हरमलकर आणि अनिकेत तेंडुलकर, अल्पसंख्याक तालुका संघटक कुडाळ शेरखान उर्फ बाबू खान, शिवसेना कुडाळ शहर प्रमुख नागेश नेमळेकर, उपविभाग प्रमुख तेंडोली तथा ज्येष्ठ शिवसैनिक रामकृष्ण गडकरी, विभाग प्रमुख पावशी जयदीप तुळसकर, विभाग प्रमुख तेंडोली राजेश तेंडुलकर, विभाग प्रमुख माणगाव तथा युवासेना तालुका प्रमुख कुडाळ प्रसाद नार्वेकर, शाखा प्रमुख नारूर तथा विभाग संघटक वेताळ बंबर्डे विठ्ठल शिंदे, उपविभाग प्रमुख पिंगोळी रुपेश नाईक, शिवसैनिक रोहन करमळकर, संतोष परब आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव उपस्थित होते. निलेश जोशी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.